गुड मॉर्निंग. आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण बघणार आहोत डिसेक अँड डिस्प्ले द फ्लोरल बल्ब्स ऑफ द फ्लावर दॅट इट बिलॉंग्स टू द फॅमिली मालवेसी. द नेम ऑफ द फ्लावर इज हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. याचं हे ट्विग आहे, पूर्ण फ्लावरिंग ट्विग आहे. याच्यामध्ये लेबल केलं हे फ्लावर आहे, हे स्टॉक, बर्ड्स, पिटिओल्स, स्टिपूल अँड लीफ. आपण फक्त आज फ्लावरवरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. आपण बघितलेलं आहे की व्हॉट इज फ्लावर. फ्लावर इज अ मॉडिफाईड सूट विच इज मीन फॉर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये आपण बघितलं कम्प्लीट फ्लावर आणि इनकम्प्लीट फ्लावर. इथे कम्प्लीट फ्लावर आपण त्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये दोघं प्रकारचे सेक्स ऑर्गन्स जे ते प्रेझेंट असतात, म्हणजे मेल गॅमेट पण आणि फिमेल गॅमेट, त्याला कम्प्लीट मिळा. आणि त्याच्यामध्ये सगळे फ्लोरल बल्ब्स असतात, हे करोला, हे कॅलिक्स, तर याला म्हणतात कम्प्लीट फ्लावर. याच्यामधला कुठलाही एक फ्लोरल बल्ब जो आहे तो ऑप्शंट असेल तर त्याला म्हणतो आपण इनकम्प्लीट फ्लावर. तर याच्यामध्ये दोन बल्ब्स आहेत, इसेन्शियल बल्ब्समध्ये स्टामिन्स आणि कार्पेल्स येतात, आणि असेसरी बल्ब्समध्ये करोला आणि सेपल्स हे येतात. काही फ्लावर्समध्ये ॲडिशनल ग्रीन लीफ लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतात, याला आपण म्हणतो ब्रॅट. ओके, त्याच्यानंतर वरती जो ग्रीन कलरचा तुम्हाला इथे दिसतो आहे तर हा आहे कॅरेक्स. कॅरेक्सचा इंडिव्हिज्युअल मेंबर असतं, त्याला आपण म्हणतो सेपल. त्याच्या खाली जे स्ट्रक्चर बघायला मिळतं त्याला इपी कॅलेक्स असं म्हटलं जातं, आणि त्याच्या खाली जे आहे त्याला म्हणतात स्टॉक. तर हे एंटायर कॅलेक्सचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला बघायला हे शोई कलरमध्ये आहे, तर त्याला आपण करोला म्हणतो. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ द करोला इज कॉल्ड ॲज पेटल्स. त्याच्यानंतर खाली हा मेल गॅमेट अँड्रोसिन, इथे स्पेशल स्ट्रक्चर आहे, दॅट इज मोनोआडोस स्टॅमस. पुढे आपण फ्लावर्समध्ये बघणार. आणि अँथरचं जे स्ट्रक्चर आहे तर त्याच्यामध्ये फिलामेंट आणि अँथरलोक आणि इथे मध्ये असते कनेक्टिव्ह. तर हा रेनिफॉर्म अँथर आहे, किडनी शेप असतं त्याला रेनिफॉर्म अँथर, त्या इज मोनोथिकस किंवा त्याला सिंगल सेल असं म्हणतात. हा एलेस ऑफ फ्लावर आहे. याच्यामध्ये आपण बघणार की फ्लावर इज सुपेरियर, ऑल द फ्लोरल बल्ब्स अरेंज अबो द ओरी. ओके, स्टिग्मा, हे स्टाई, हे पेटल्स, हे सेपल्स, हे एपिकॅलस आणि पेडिसल, इथून थॅलामसच्या वरती असतात, त्याला सुपेरियर ओरी आहे, ते बघायला मिळतं. हे गायनोशियर आहे, एंटायर गायनोशियम आहे, ही पण आपण काढणार आहोत. याच्यामध्ये पाच स्टिग्मा आहे, त्याला पेंटाकार्पिलरी म्हणतात, एक असलं तर मोनोकार्पिलरी. ही स्टाईल आहे आणि खाली ओरी आहे. ओरीचं जर आपण ट्रान्सफर सेक्शन घेतलं तर आपल्याला असं दिसतं प्लासेंटेशन, ही ओरीची वॉल आहे, याच्यामध्ये ओव्हल्स आहेत आणि हे लॉक्युल्स आहेत. पाच स्टिग्मा आहे म्हणजे पाच लॉक्युल्स असतात, आणि ईच लॉक्युल कन्सिस्ट ऑफ टू ओव्हल्स, दोन ओव्हल्स, असे टोटल 10 नंबर ऑफ ओव्हल्स आहेत. आणि ही जी आहे ही फ्लोरल डायग्राम आहे आणि फ्लोरल फॉर्म्युला आहे. ओके, इथे ब्रॅक कम्प्लीट फ्लावर इपी कॅलेक्स 6, करोल कॅलेक्स 5, करोला 5, अँड्रोशियम इंडेफिनाइट, गायनोशियम 5, सुपेरियर ओरी अँड पेटल्स आर अटॅच विथ द अँड्रोशियम. ओके, तर इपी पेटल्स जी कंडिशन आहे ती याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते. तर ॲक्च्युअल आपण फ्लावरचं डिस्प्ले जे आहे ते आता आपण बघणार कसं करायचं ते. टोटल सगळे जे मेंबर्स आहेत फ्लावरचे त्यातून, तर इथे मी हिबिस्कसचं जे फ्लावर आहे ते फ्लावर इथे घेतलेलं आहे. तर हा फ्लावरचा जो आहे तो पेडिसेल आहे. इथे तुम्हाला खाली दिसतं, याला आपण म्हणतो इपी कॅलेक्स. इथे खाली दिसतं याला म्हणतात स्टॅमिन्स. हे जे आहेत हे पेटल्स, हे जे एक सिंगल ट्यूबवरती आलेले आहेत तिला म्हणतात मोनोआडोस स्टॅमिन. आणि वरती हे स्टिग्मा दिसत आहेत, 1, 2, 3, 4 अँड 5. ओके, वन बाय वन आपल्याला फ्लोरल बल्ब्स जे आहेत ते डिस्प्ले करायचे. तर त्यासाठी आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि हे बघायचे. तर या फ्लावर्समध्ये तुम्हाला पेडिसेलच्या खाली तुम्हाला बघायला मिळतात हे जे असतात त्याला म्हणतात इपी कॅलेक्स. ओके, याचा नंबर आपल्याला बघायचा आहे, ईपी कॅलेक्स 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. ओके, काही याच्यामध्ये 5 असतात, काही याच्यामध्ये 7 असतात. तर ते आपल्याला लिहायचं आहे हिबिस्कस फ्लावर्स ईपी कॅलेक्स, त्याचा नंबर 5 to 7, फ्री आणि ब्रॅक्टिओल्स. ओके, तर हे सगळे जे आहेत ते तुम्हाला रिमूव्ह करून डिस्प्ले करायचे आहेत. वन बाय वन तुम्ही ते रिमूव्ह करा असेल आणि ते तुम्हाला ठेवायचे आहेत. ओके, यू कॅन पुट इट ऑन द पेपर. 1, दिस इज 2, त्याच्यानंतर जो पुढचा जो आहे तो तुम्ही रिमूव्ह करा आणि तो ठेवा. दिस इज 3, त्याच्या पुढचा. दिस इज 4, 5 अँड 6. ओके, असे टोटल सगळे जे फ्लोरल बल्ब्स आहेत तर ते तुम्हाला डिस्प्ले करायचे आहेत. असे वन बाय वन तुम्ही 1, 2, 3, 4, 5 ऑर 6. ओके, 7 असतात, 7 आपण काढलेत आणि हा 7वा. ओके, असे सगळे तुम्ही माउंट करून द्या. ते इकडे तिकडे जाऊ नये म्हणून त्याच्यावरती तुम्ही अशी ग्लास प्लेट जी आहे
ती त्याच्यावर ठिसतं. दिस इज इपिकॅलेक्स. आता आपण पहिला फ्लोरल वॉल्स रिमूव्ह केला, त्याला म्हणतात इपिकॅलेक्स. ओके, दॅट इज फ्री. पण हा तुम्हाला जो दिसतो आहे दुसरा ग्रीन कलरचा, बघा याच्यामध्ये 1, 2, 3, 4 and 5 सेपल्स आहेत. कॅलेक्सचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहे त्याला म्हणतात सेपल्स. तर आपण इथे लिहिले 5 सेपल्स आणि त्याचा कलर आहे ग्रीन. बघा हा ग्रीन कलर आहे. नंतर पुढची टर्म लिहिले गॅमोसेपल्स. गॅमोसेपल्स म्हणजे सगळे जे पेटल्स सेपल्स आहेत हे सगळे फ्यूज आहेत. वेन दे आर फ्यूज दे आर कॉल्ड ॲज गॅमोसेपल्स अँड वेन दे आर फ्री दे आर कॉल्ड ॲज पॉलिसेपल्स. तर इथे फ्यूज कंडिशन आहे. इथे एक निडल घ्यायची आणि ह्या निडलने आपल्याला एंटायर काढायचं आहे कॅलेक्स. तर ह्या निडलने असं कट करायचं आहे, याला इथे असं कट द्या आणि कट दिल्यानंतर तुम्हाला तो रिमूव्ह करायचा आहे. ओके, याची ही जी ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे हे सगळं स्लोली करायचं विदाऊट डिस्टर्बिंग द अदर फ्लोरल वॉल्स. दुसरे कुठलेही फ्लोरल वॉल्स आपल्याला डिस्टर्ब करायचे नाही त्याच्यामध्ये. तर तो एंटायर तुम्हाला काढायचा आहे. ओके, असा रिमूव्ह करायचा आणि हा रिमूव्ह केलेली जी ट्यूब आहे ती तुम्हाला दुसऱ्या फ्लोरल वॉल्समध्ये डिस्प्ले करायची. दॅट इज कॅलेक्स. ओके, हा जो कॅलेक्स आहे तो तुम्हाला अशा ट्यूबमध्ये इथे दाखवायचा आहे. ओके, दिस इज कॅलेक्स आणि हे सगळे सेपल्स आहेत 5 नंबर्समध्ये. तुम्ही असे पण डिस्प्ले करू शकतात किंवा तुम्ही त्याला असं फ्लॅट करा आणि त्याच्यावरती कवर स्लिप ठेवा तरी चालतं. ओके, यू कॅन पुट इट लाईक दिस. ओके, असे डिस्प्ले करा 1, 2, 3, 4 and 5. आता कॅलेक्स त्याच्यानंतरच जे आपल्याला बघायचं आहे कॅलेक्समध्ये. तर आपण बघितलं 5 सेपल्स ग्रीन कलर आणि गॅमोसेपल्स कंडिशन आहे. नंतर त्याच्यामध्ये ॲस्टिवेशन आहे. ॲस्टिवेशनमध्ये इथे वॉलवेट ॲस्टिवेशन असं म्हटलं आहे. वॉलवेट म्हणजे त्याचे जे वॉल लेअर्स असतात तर त्या तुम्ही लिहू शकतात. प्रत्येक जे मेंबर्स आहे तर त्या ज्यावेळेस फ्यूज असतात युनायटेड असतात तर त्यावेळेस जस्ट टचिंग टू इच अदर असेल तर त्यावेळेस आपण त्याला वॉलवेट ॲस्टिवेशन. ओके, तर ह्या सगळ्या फ्यूजच आहेत त्याच्यामुळे काही बघायचं काय हे नाही. याच्यामुळे आपण डायरेक्ट लिहू शकतो वॉलवेट. पण पेटल्समध्ये किंवा करोलामध्ये तुम्हाला वेगळं ॲस्टिवेशन आहे. बघा इथे पहिल्यांदा आपण ॲस्टिवेशन बघूया. तर हा एक बाजू याची बाहेर आहे एक आत आहे. नंतर इकडे जर बघितलं तर याच्यामध्ये पण सेम आहे. ही बाहेर आहे ही आत आहे, ही बाहेर आहे ही आत आहे, ही आत आहे ही बाहेर आहे. असं जर असेल तर त्याला म्हणतात वन साईड इज इनर अँड वन साईड इज आउटसाईड. याची ही आत आहे तर ही बाहेर येणार, ही याची आत आहे ही बाहेर येणार, ही याची आत आहे ही बाहेर, ही याची आत आहे ही बाहेर. ओके, असं जर असेल तर त्यावेळेस हे जे ॲस्टिवेशन आहे तर याला आपण म्हणतो ट्विस्टेड ॲस्टिवेशन. तर पेटल्समध्ये आपल्याला बाय म्हणतात ट्विस्टेड, सेपल्समध्ये आपण बघितलं त्याला म्हणतात वॉलवेट. ओके, तर हे दोन ॲस्टिवेशन्स आहेत ट्विस्टेड ॲस्टिवेशन. तर पेटल्सचा नंबर्स म्हटला आहे, बघा किती आहे 1, 2, 3, 4 and 5. 5 पेटल्स आहेत. फ्री आहेत म्हणून आपण त्याला म्हटलं आहे पॉली पेटल्स. ओके, प्रत्येक सेपरेट आहे तर तुम्ही सेपरेट काढू शकता असा हा 1 आणि इथे काढून तुम्ही या पेटल्सवरती ठेवायचं आहे 1. नंतर हा दुसरा रिमूव्ह करा, हा इथे तुम्ही ठेवा 2nd. असं तुम्ही लावून ठेवू शकता. तिसरा रिमूव्ह केला आणि इथे ठेवला 3rd पेटल्स. हा 4th पेटल आणि हा 5वा. ओके, हो सगळे पेटल्स जे आहेत तुम्ही असे लाईन ठेवू शकता म्हणजे नंबर तुम्हाला कळेल सेपल्स पेट. असं बेसशीट तुम्ही तयार करून घ्या की इपिकॅलेक्स कॅलेक्स करोला, म्हणजे तुम्हाला एक एक फ्लोरवर्स डिस्प्ले करता येते. ओके, ठीक आहे. तर हे झालं करोलाचं. आपण दुसरं बघितलं तो म्हणजे करोला. त्याच्यामध्ये बघितलं 5 पेटल्स पॉली पेटल्स रेड कलर अँड शोई. शोई हे याच्यासाठी असतात पॉलिनेशन पर्पजसाठी टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट. आणि ॲस्टिवेशन बघितलं ट्विस्टेड. ट्विस्टेड ॲस्टिवेशन आपण त्याला म्हटलं की ज्याच्यामध्ये 1 साईड ऑफ द पेटल इज आउटर अँड 1 इज इनर असेल त्याला म्हणतात ट्विस्टेड ॲस्टिवेशन. त्याच्यानंतरचं हे झाले 2 असेसरी बल्स. पुढचे जे बघायचे त्याला आपण त्याला इसेन्शियल बल्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक सिंगल ट्यूब दिसते आणि ह्या सिंगल ट्यूबवरती तुम्हाला स्टॅमेन्स आहेत 9च्या वरती असले तर आपण त्याला इनडेफिनाईट स्टॅमेन्स म्हणतो. ओके, तर याच्यातला एक स्टॅमेन्स तुम्हाला जो आहे तो तुम्हाला काढून माउंट करायचा आहे. असा एक स्टॅमेन जो आहे तुम्ही निडलमध्ये घ्यायचा आणि असं जे आहे स्लाईड तर त्या स्लाईडवरती तुम्हाला तो ठेवायचा आहे. तर याच्यामध्ये स्टिकी नेचर असतं त्याच्यामुळे ते तो लगेच निघणार नाही तर तुम्ही असं बाजूला ठेवा. ओके, तर तुम्हाला याच्यामध्ये स्पेसिफिक बघायचं आहे ते म्हणजे रेनी फॉर्म अँथर. हा मोनोथिकस आहे. सिंगल याच्यामध्ये अँथर लोब आहे आणि याच्यामध्ये किडनी शेप स्ट्रक्चर आहे आणि ही फिलामेंट आहे. ओके, दिस इज फिलामेंट, दिस इज अँथरलोप आणि दोघांना जोडणारा असतो त्याला आपण म्हणतो इथे तुम्ही काढू शकता वेगळ्या कलरने त्याला कनेक्टिव्ह असं म्हणतो. ओके, दिस इज अँथरलोप, हे अँथरलोब आहे, ही फिलामेंट आहे आणि हा जो आहे हा कनेक्टिव्ह आहे. ओके, असं तुम्ही डिस्प्ले करायचं याच्यामध्ये. तर हा एका सिंगल ट्यूबवरती आहे
म्हणून याला म्हणतात मोनो ॲडल्फस स्टॅमेन. ॲडल्फी म्हणजे ट्यूब. ओके, ज्या एकापेक्षा जास्त दोन जर ट्यूबवरती असतील तर त्याला आपण डाय ॲडल्फस कंडिशन असं म्हणतो. म्हणजे एक स्टॅमेन इकडे आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 असे स्टॅमेन्स सगळे इकडे बस. म्हणजे दोन ट्यूबवरती असेल त्यावेळेस त्याला आपण म्हणतो डाय ॲडल्फस. ओके, आणि ज्यावेळेस सगळ्या ट्यूब सेपरेट आहे, 1 2 3 4 अँड 5 प्रत्येक अँथर लोब आणि स्टॅमेन्स हा सेपरेट सेपरेट तुम्हाला बघायला मिळेल, तर तिला म्हणतात पॉली ॲडल्फस. तर आपल्याकडे असे सिंगल ट्यूब आहे आणि ह्या सिंगल ट्यूबवरती सगळे हे स्टॅमेन्स आहेत. हे फ्लावर्समध्ये दिसतंय. आता आपल्याला हे रिमूव्ह करायचे, तर आतला जो आपल्याला फ्लोरल वॉल्स आहे तो डिस्टर्ब न करता रिमूव्ह करायचा आहे. तर इथे निडल घ्या, असे निडल याच्यामधून प्रेस करा आणि असे पुढे काढा आणि सरळ तिला पास आउट करा. ओके, तर याच्यानंतर इथून तुम्हाला, कारण की आपल्याला पुढे एंटायर गायनोशियम पण बघायचं आहे, तर त्यामुळे हे रिमूव्ह करताना इथे सिंगल अशी तुम्हाला हे बघायला मिळेल. याच्यामध्ये स्टाईल आहे, तर ही स्टाईल आपल्याला ब्रेक नाही करायची, कारण की आपल्याला ती एंटायर बघायची आहे. तर मोनोल्फस स्टॅमेन्समध्ये हे जे स्टॅमेन्स आहेत तर तुम्ही असं रिमूव्ह करा एक सिंगल ट्यूबची आणि असा तो डिस्प्ले करायचा आहे. कारण की आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये म्हटलं की डिस्प्ले द फ्लोरल वॉल्स. फ्लोरल वॉल्स तुम्हाला सगळे डिस्प्ले करायचे आहेत की कुठल्या कंडिशनमध्ये ते दिसतात, तर त्यासाठी जे रायटिंग आहे ते मी तुम्हाला दिलेलं आहे. ओके, हे मोनोअल्फस. तर आपण बघितलं मेनी स्टॅमेन्स, मोनोअल्फस कंडिशन, अँड्रोसिमचं आपण बघतो इंडिव्हिज्युअल मेंबर स्टॅमेन, मेनी स्टॅमेन्स आहे, मोनोअल्फस कंडिशन आहे, अँथर किडनी शेप आहे आणि मोनोथिकस. एवढं तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. आणि आत्ता जो फायनल पार्ट आपल्याला बघायचा आहे तर तो म्हणजे एंटायर गायनोशियम, त्याच्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल अँड ओवरी. जर तुम्ही असं ठेवलं फ्लावर्स तर त्यामध्ये तुम्हाला दिसतं हा स्टिग्मा आहे, 5 स्टिग्मा आहेत, म्हणून आपण त्याला म्हणतो पेंटायर कार्पिलरी. 5 स्टिग्मा 5 कार्पल्स. एक असेल तर त्याला म्हणतात मोनो. सिंगल ज्यावेळेस असेल एकच स्टिग्मा असेल असं जर शक्य असेल तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो मोनो कार्पिलरी. ज्यावेळेस 2 स्टिग्मा असतील असे सिंगल स्टाईल असेल आणि इथं खाली ओरी. ओके, दिस इज ओरी, दिस इज स्टिग्मा अँड दिस इज स्टाईल. असं जर कंडिशन असेल तर हिला आपण म्हणतो बाय मीन्स टू बाय कार्पिलरी कंडिशन. आणि ज्यावेळेस 1 2 3 4 5 स्टिग्मा 5 आहेत पण स्टाईल एकच आहे, सिंगल स्टाईल आहे आणि इथे खाली खाली ओरी आहे. ओके, तर हिला आपण म्हणतो पेंटा कार्पिलरी. दिस कंडिशन इज कॉल्ड एज पेंटा कार्पिलरी. ओके, नंतर आपण बघितलं मगाशी की ओरी सुपेरियर होती, की ऑल फ्लोरल वॉल्स जे आहेत ते सगळे तुम्हाला या ओरीच्या ओरीवरती आहे आणि खाली सगळे फ्लोरल वॉल्स जे आहे ते अरेंजमेंट आहे, तर तिला सुपेरियर ओरी म्हणतात. तर एवढे सगळे जे फ्लोरल वॉल्स आहेत ते तुम्हाला डिस्प्ले करायचे. ट्रान्सफर सेक्शन ऑफ ओरी जे आहे ते तुम्हाला नाही आहे. ॲक्च्युली ओरीचं जर आपण या इथून सेक्शन घेतला तर इथे तुम्हाला ओरी जी आहे ती अशी दिसते, ही बाहेरची जी असते तिला म्हणतात ओरिओल. मगाशी आपण चार्टमध्ये बघितलेलंच आहे ऑलरेडी, असे ओरिओल असते इथे. आणि ह्या ओरिओलमध्ये 5 लॉक्युल्स तुम्हाला बघायला मिळतं. 1 सॉरी मी दुसरा कलर घेतो लॉक्युलसाठी, हा 1 2 3 4 5 आणि ईच लॉक्युल कन्सिस्ट ऑफ 2 ओव्हल्स. तर अरेंजमेंट ऑफ ओव्हल्स इन द ओवरी जे असतं त्याच्यावरनं प्लासेंटेशन ठरतं. आणि याच्यामध्ये जे प्लासेंटेशन आहे तर ओव्हल्स आर अरेंज फ्रॉम द ॲक्सिस, त्याला म्हणतात ॲक्झाईल प्लासेंटेशन. प्लासेंटेशन थिअरीमध्ये तुम्ही शिकलेला आहात ॲक्झाईल, बेसल, मार्जिनल, पराइटल. तर याच्यामध्ये ॲक्झाईल हे तुम्हाला परीक्षेमध्ये नाही आहे म्हणून मुद्दा मी हे ब्लँक ठेवलं होतं. बाकी तुम्हाला फ्लोरवर जे डिस्प्ले करायचे ते या पद्धतीने आहे, इपिकॅलेक्स, कॅलेक्स, करोला, स्टामेन्स आणि मोनोल्फस कंडिशन. तर या पद्धतीने तुम्हाला फ्लोरवर डिस्प्ले करायचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. हिबिस्कस फ्लावर असेल तर हिबिस्कस फ्लावर, एनी फ्लावर्स. त्याच्यानंतर तुम्ही इपिकॅलेक्स जे आहे ते दाखवायचं 5 to 7 प्री ब्रॅक्टिओल्स, कॅलेक्समध्ये 5 सेपल्स, ग्रीन गॅमोसेपलस आणि वॉल्वेट एस्टिशन, करोलामध्ये 5 पेटल्स, पॉलीपेटल्स, लार्ज रेड कलर, शोई आणि ट्विस्टेड एस्टिशन. अँड्रोशियममध्ये मेनी स्टॅमेन्स, मोनोअल्फस कंडिशन, अँथर किडनीशियम आणि मोनोथिकस. गायनोशियमचं फक्त लिहायचं पेंटाकार्पिलरी, सुपेरियर ओरी, पेंटालॉक्युलर, एक्झाईल प्लासेंटेशन, स्टिग्मा 5 अँड फ्री कॅपिटेट. दॅट्स ऑल. तर दिस इज अबाउट द प्रॅक्टिकल, दॅट इज डिसेक्ट अँड डिस्प्ले द फ्लोरल वॉल्स ऑफ द हिबिस्कस. थँक्यू व्हेरी मच.